तत्काल न्यूज़ लाइव के वीडियो देखने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन प्रेस कीजिए। नमस्कार, मी सोनिका आणि आपण बघत आहे तत्काल न्यूज लाइव। हिंगण्यातील शालिनी मेघे हॉस्पिटल मध्ये डॉक्टरांच्या लापरवाहीमुळे कोविड रुग्णांचा मृत्यू झाला आहे। सतत डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे मृतकांची संख्या ही वाढतच चाललेली आहे। सर्व नागरिकांनी याची खबरदारी घेणे आवश्यक आहे आणि डॉक्टरांवर कडक कारवाई करणे गरजेचे आहे। साथ में है ना, रिश्तेदार है, हमारे रिश्तेदार है। कौन क्यों चिल्ला रहे हो? अरे उन्हें क्या नहीं मार सिलेंडर के पैसे मैं देती, जो भी खर्चा होगा मैं दूंगी, लेकिन चलो तुम वहाँ पर नहीं कुछ नहीं होता। काका जी मैं काका जी कहीं ना हो तुम्हारा, चुपचाप बसा बोलते, चुपचाप बैठो वहाँ, चुपचाप बैठो। ऐसा जब ज्यादा हो गए आईसीयू में लेके गए, जब हृदय बंद हो गया उनका, जब लेके गए ये ऐसे डॉक्टर कोई काम के है क्या? डेढ़ लाख देते सरकार उनको खाने के लिए, इतने पैसे देते उनको खाने के लिए, फिर भी इनका भरता नहीं दिल। या ऐसे डॉक्टर कोई काम का नहीं है, सारे हल्का यहूदे नहीं घाबरत। दादा कोणत्या गावचे आहे? बाबांनी मारले नाही, बोला 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 तुम्ही बोला तुम्ही बोला हे बघा तुम्ही बोला। 3 दिवसापासून तब्येत खराब आहे, श्वास घ्यायला त्रास होऊन राहिला सर। म्हटलं तुमचं काय नाव? पेशंटचं नाव काय? वैशाली पिंजरकर, त्यांचं विद्यार्थी पिंजरकर। कुठे राहतात? नागपूरला। महाल महासंघ बिल्डिंग कामदार शाळा। त्यांना 3 दिवसापासून त्रास भरपूर होऊन, 2 दिवसापासून खूपच होऊन सर पहा, एक येऊन नाही राहिला, परत गेले सर पहा। कोरोना पॉझिटिव्ह होते का ते? हो, परत नंतर निगेटिव्ह आले म्हणते। त्यांना त्रासला खूप होऊन राहिला। तर मी म्हटलं सर यांना काही ऑक्सिजन लावा, काकाजी जेवण करा। मी म्हटलं सर पहा तुम्हाला एकदा सांगितलं, आता मरण पावले का? तुम्हाला एकदा सांगितलं ना म्हणे तुम्ही चुपचाप बसे म्हणे। परत मी म्हटलं एवढी हालत, मी ठीक आहे म्हणजे मी डिस्चार्ज करून घेतो विचार केला। मग म्हणजे जास्त झाले जाण्याच्या तयारी, त्याने बुद्धा म्हणाला आयसीयू मध्ये, तिथे गेले तर गेले, तर डॉक्टरनी आधीच आले असते, सिलेंडर लावलं असतं तर वाचले नसते। लावलं नाही सिलेंडर, नाही सिलेंडर नाही काहीच नाही। त्यांना म्हणून राहिले सर मी तुम्हाला रिक्वेस्ट कर, तुमच्या पाया पडते तुम्ही सर असं करा। जर आज माझ्या पती सोबत झालं, बाकी अजून पेशंट आहे आणि तिथं पेशंट आहे बरं, 3 नंबर मध्ये पेशंट आहे, तर पेशंटला विचारा, तिथं सगळे पेशंट आहे, ते पेशंट तुम्हाला सांगते। त्यांना माहित आहे इनके वजह से जान गई बोलते, ये डॉक्टर वजह से जान गई बोलते तुम्हारे मिस्टर की। तर पेशंट आहे तिथं, नर्सालाही माहित आहे डॉक्टरनी लक्ष नाही दिलं म्हणून। मी पण बीजेपी मध्ये आहे, महिला आघाडीमध्ये आहे, हे का समजते मला? हा, यांच्यामुळे माझा जीव गेला, माझ्या नवऱ्याचा जीव गेला। तेव्हा सिलेंडर आणलं असतं ना सर, वाचून गेले असते, नाही लक्षच नाही दिलं। दोन्ही जणी डॉक्टर नाही, सिस्टर नाही, कोणी लक्ष नाही देत तिथं, बस येते पाहते चालले जाते। हा, मग मी असं आम्ही काय करू सांगा बरं? आमचे एक मित्र ऍडमिट आहे, पत्रकार मित्र आहे, ते त्यांना 3 वाजता म्हणजे 7 तास झाले बोलवलं, तो अजून आला नाही। एबीपी न्यूज मध्ये देखील पहा म्हटलं, आणि माझ्या बाकीचे पेशंट आहे ना, पेशंटला विचारा ना, सबूत आहे ना आपल्याजवळ, तिथं पेशंट आहे ना, पेशंटला सबूत आहे, ते पेशंट तुम्हाला सांगते की कशामुळे हे गेले म्हणून। ते म्हणून राहिले इतका त्रास होऊन राहिला म्हणे, इतका त्रास होऊन राहिला म्हणे, परत तुम्हाला काही दाखवत नाही म्हणे, हे डॉक्टर म्हणे इथं तिथले असेच आहे म्हणते। हा, पाहून नाही राहिले ते, सांगा मग मी बेकटी बाई का करणार आहे? हा, तुम्ही सांगा पहिले। मग असे हे डॉक्टर हलकट डॉक्टर आहे हे, एवढे सरकार पैसे देते। आधी कुठे ऍडमिट होती? ऍडमिटच नाही, इथंच ऍडमिट, इथंच डायरेक्ट ऍडमिट। इथंच तपासणी कुठे केली होती? इथेच केली तपासणी, इथंच सर्व झालं। 4-3 दिवस 2 दिवस ठीक होते, तिसरा दिवस पण त्यांना त्रास होऊन राहिला होता,
ते बाजूचेच होते. त्यांना म्हटलं यांना खूप त्रास होणारा, श्वासोच्छास नाही घेऊन राहिला, पहा यांना ग्लुकोजची बॉटल नाही तुमच्या, तो पैसे तर मी देतो, बॉटल आणाय म्हणे. इथं काय आम्हाला समजते की तुम्हाला समजते म्हणे. ठीक आहे, जास्त होऊन राहिला, सिलेंडर लावा, तरी यांनी लक्ष नाही दिलं. मग अति झालं, मी म्हटलं हा ना तर माझ्यावर गरम झाला तो डॉक्टर. कोण डॉक्टर आहे, नाव आहे? नाव नाही माहित ना, तीन नंबरवर आहे तो. तीन नंबर डॉक्टर आहे, इमारत क्रमांक म्हणजे तीन नंबरच्या, तीन नंबरवर, वार्ड नंबर 10, वार्ड नंबर 10 तिथंच आहे. आणि आले नाही सर, समजा त्याच वेळी सिलेंडर भेटलं असतं, त्याचमध्ये एसयू मध्ये वाचले नसते का, तुम्ही जरी सांगा सर. आणि मी केव्हा तर म्हणून आले, हात जोडून आले, कोणी लक्ष नाही. तुमच्या घरचे आहेत मला, माझे मिस्टर आहे. काय करतो सर? सर काय करतो ते? सर काय करतात सर? आता रिटायर. रिटायर कुठून? रेल्वेमध्ये होते. रेल्वेमध्ये होते. आपण भाजपाच्या महिला कार्यालयामध्ये, महिला आघाडी, महिला आघाडीमध्ये कोणत्या प्रभागात वगैरे काही असेल? मी प्रभाग 18 नागपूरमध्ये. नागपूर प्रभाग 18 करू द्या, कळलं पाहिजे, कळलं पाहिजे सगळ्या जगाला. असं लपून ठेवणं आवश्यक नसते. नाही कळ, मी एबीपी न्यूज वाल्यांनी सांगितलं नाही तर मी आपला जीव, आपला हात कापीन मी डॉक्टरसाठी. डॉक्टरनी मारलं आहे ना, हे जाण दाखवते मार शालिनी मेघे. नुसते पैसे खायचं कामाचं डॉक्टर आहे, आणि पैसे कामाचं हे हॉस्पिटल आहे, नुसतं दाखवायच्या कामाचे पैसे उकळते नुसते हलकत. तत्काल न्यूज लाइव के वीडियो देखने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन प्रेस कीजिए.